देवेंद्र सरकारनं तर आणखी एक कहर केलेला आहे, दुष्काळ कर. अजूनही महाराष्ट्र सरकारनं दुष्काळ कर हा कमी केलेला नाही आणि म्हणून परभणी पेक्षा सुद्धा लातूरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त आहेत. म्हणून याचा आपण निषेध करणार आहोत का नाही? आज बीड पेक्षा लातूरमध्ये पेट्रोल डिझेलचे दर जास्त आहेत, औरंगाबाद पेक्षा लातूरमध्ये पेट्रोल डिझेलचे दर जास्त आहेत. आणि मग हा अन्याय लातूरवर का होतोय? सरकारी मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्री काय करतायत? हा अन्याय त्यांना दूर करायचा नाही का? याचाच निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्या सामान्य माणसाच्या हक्काच्या लढाईसाठी आम्ही या ठिकाणी हे आंदोलन पुकारलेलं आहे. भारत देशामध्ये वन नेशन वन टॅक्स हे सुद्धा सांगितलं आणि मग जीएसटी मध्ये तुम्ही पेट्रोल डिझेल का नाही आणलं? जीएसटी मध्ये जर पेट्रोल डिझेल आणलं असतं जे काँग्रेसने ठरवलं होतं, किमान 30-40 रुपयानं पेट्रोल आणि डिझेल याचे दर कमी राहिले असते. पण सरकारला हे करण्याकडे कसलाही रस नाही आहे आणि या 5 वर्षामध्ये पेट्रोल आणि डिझेल च्या करामधून 12 लाख कोटी रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये यांनी जमा करून घेतलेले आहेत. 12 लाख कोटी रुपये